त्यांच्या भूमिकेत अजय पाटील, दोन आपण पाहतो टाळ्यांचा गजर रोहन आणि एका साईडला जितेन, गेल्या मॅचचा खरा हिरो ठरला गेला होता. आणि या मॅचमध्ये मात्र सातत्य काय असतं, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट, मात्र क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ते दोन फलंदाज क्वालिटी दर्जाचे कोरे गावातून बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. पहा, जेव्हा तुम्ही गावातून खेळताना तेव्हा गावाचा जो पाठिंबा मिळतो ना, तो ओपन संघात गेल्यानंतर मिळत नाही. हे खूप महत्त्वाची भूमिका आपण पाहतो. जेव्हा तुमच्या गावातील संघ जेव्हा मात्र कुठे एंट्री करत नसेल तेव्हा बिंदास्त ओपन संघामध्ये जा, परंतु जेव्हा मात्र तुम्ही गावातून खेळता आणि त्या ठिकाणी मात्र ओपनचा संघसुद्धा येतो, तेव्हा तुम्ही गावातून प्रथमतः प्राधान्य द्या, तेव्हाच मात्र तुम्हाला सॅल्यूट असेल. रोहिदास पाटील, टायगर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर, या ठिकाणी उपस्थित झालेत, ज्यांच्या माध्यमातून खुशी इलेवन अल्पेश भोईर आणि रोहिदास पाटील यांच्याकडून आणि 2000 रुपयेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज बाईक, मिनी बाईक आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच सायकल आपल्याला पाहायला मिळते. रोहिदासजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर राजेंद्र भोईर, कौस्तुभ पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेत. रोहन चव्हाण, ऑल द बेस्ट. ऑन साईडला रोहनचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो, ऑन साईडला निघून जाईल, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक धाव काही रोकू शकणार नाही आहेत. शैलेश मात्र पुढे सरसावला गेला होता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर बिनबाद एक या धावसंख्येवर. एक फायटिंग टोटल माइंडमध्ये सेट केले असेल की गेल्या मॅचमध्ये जबरदस्त आक्रमकता सिद्ध केली होती, त्याच आक्रमकतेचे सितारे दोन आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांचा कर्दन काळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, यावेळेला मात्र मी म्हटलं होतं गोलंदाजांचा कर्दन काळ, छोटा पॅक, बडा धमाका, व्हॉट अ शॉट, चिंडू आउट ऑफ द पार्क, इझिली डन, अँड लुक ॲट द डिस्टन्स. एफर्टलेस एफर्टलेस बल्लेबाजी बल्लेबाजों की तरफ से, और पिछले मैच में भी इसी तरह से बल्लेबाजी की थी. और प्रमोद, अच्छी बात क्या है, वो फ्रंट फुट पर खेल रहे हैं, विंग में खेल रहे हैं, ज्यादा ताकत पर शॉट नहीं खेल रहे, टाइमिंग के ऊपर निर्भर है. अनदर ग्लोरियस लुकिंग शॉट फ्रॉम द बैट्समैन, सुपर सुपर. या वेला अपन पाहतो जतिनच्या बॅट मधून, आपण पाहतो वेव फॅक्टर मध्ये, पुन्हा एकदा सरळ बॅट ने विराट कोहली कॉपीबुक स्टाइल मध्ये मनोहर यांच्या हातामध्ये मात्र चेंडू विसावला गेलाय. एक पेशाने शिक्षक परंतु क्रिकेटवरचा अफाट जिवाळा त्या ठिकाणी जपताना पाहायला मिळत आहेत. आणि धावांची गती मात्र या ठिकाणी 6 धावा, 1 गडीबाद, 1 तुम्हारी तो 1 हमारी यावेळेला जरूर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले 3 आणि 3 चेंडूच्या काय मंगेशजी, काय चेंडू हवेत का, चेंडू द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 7 धावा 1 गडीबाद अशी स्थिती पाहायला मिळते. गेल्या मॅचमध्ये जो जलवा दाखवला होता या मॅचमध्ये करता आला नाही, म्हणून परफॉर्मन्स खूप महत्त्वाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार जरूर आला होता परंतु इथे सुद्धा चांगल्या प्रकारचं टायमिंग होतं, परंतु सॉफ्ट डिसमिसल होताना आपल्याला पाहायला मिळाला. थोड़ा स्ट्राइक भी रोटेट कर सकते थे, विकल्प दूसरा भी हो सकता था, लेकिन वो हमला करने की कोशिश और शिकार बन के वापस चले गए हैं. तो एक बड़ी पारी खेलने की कोशिश अगर करते तो मजा आता, थोड़ी निरंतरता की जरूरत है. पिछले मैच में आप अच्छा खेले, ये थोड़ा सा और बेहतर करने की जरूरत है. सुंदर गेंदबाजी भी हो रही गेंदबाज की तरफ से, नक्की जबरदस्त. रोहित तरे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत, थँक्यू रोहित तरे. रमेश पाटील यांच्याकडून सुद्धा खूप सुंदर आयोजन केलेलं आहे, त्यांचे कौतुक येत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता कौशलचा, परंतु पाहता पाहता यावेळेला डिरेक्ट हिट आणि लहानपणीच्या मात्र यावेळेला लगोरीचा फायदा आता मिळाला असं म्हणायला हरकत नाही आहे. जबरदस्त यावेळेला फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल, बॅक टू द डगआउट, एक मोठी विकेट. मात्र यावेळेला कौशल नाराज, हताश, हतबल मनाने बैक टू द पैविलियन. बिल्कुल आपने सही कहा, जो एक बार फिर वो पारंपरिक खेल है इसका फायदा हुआ, थोड़ा सा पॉज लिया, उसके बाद में जो मंजिल थी, लक्ष्य था, वहां इन्होंने टारगेट किया, बढ़िया. अब इस मैच में थोड़ा सा बैक फुट पर है मेरे हिसाब से कोरे 11 की टीम. पहले मैच में जब वो खेल रहे थे एक स्टार वेडे के खिलाफ, तब जाकर प्रारंभिक बल्लेबाजों ने 1-2-3 जो है इन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन, अब जाकर दबाव होगा और बढ़िया स्टार्ट मैं समझ सकता हूँ जलसार 2020 के लिए. नक्की जबरदस्त. विशाल किनी ने जबरदस्त फेकी के लिए त्या ठिकाणी, जे प्रतीक भोईर आम्हाला या ठिकाणी चांगली माहिती देतात, प्रत्येक टूर्नामेंटसाठी ते असतात, एक जॉली माणूस आहेत, असं जॉली मुलगा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, रोहन बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय झाला नव्हता आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा, आत्तापर्यंत 2 फलंदाज हे तंबूच्या आसऱ्याला परतले गेलेत. संध्याकाळचं 17 आहे, संध्याकाळच्या 17 मात्र यावेळेला आपण पाहतो की निर्णय चांगला घेतला आहे, परंतु त्या निर्णयाला आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर दुजोरा दिलेला नाही आहे. ज्या पद्धतीने धावा यायला हव्यात त्या धावा येताना पाहायला मिळत नाही आहेत. अंकुशचं मी कौतुक करेन, गुड बॉलिंग.
या वेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शरीरावर चेंडू येत असताना या ठिकाणी आपण पाहू शकाल पहिलं षटक अंकुशच्या नावावर जाईल. जलसार 22 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिल्या षटकांचा अगदी योग्यरीतीने खेळ समाप्तीवर होत असताना संघाची धावसंख्या 2-7. राजेश म्हात्रे अर्थातच बंटी म्हात्रे आपण पाहतो याच गावातील सुपुत्र आणि खूप चांगल्या प्रकारचं विशेष सहकार्य शुभम पाध्या यांनी त्यांना फक्त एक शब्द कानावर घातला आणि त्यांनी मात्र विशेष सहकार्य या स्पर्धेला जरूर केलेलं आहे. तर एक चांगले खेळाडूसुद्धा आहेत, चांगले यष्टीरक्षकसुद्धा आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आहे. रोहिदास पाटील यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य, कारण ही स्पर्धा मात्र आपण पाहतो त्यांचासुद्धा सहभाग आहे आणि प्रत्येक स्पर्धेत सहभाग त्यांचा नेहमीच असतो. अल्पेशजी भोईर आज वेळ काढून या स्पर्धेला आलेले आहेत. महेंद्र भोईर आपण पाहतोय सकाळपासून आहेत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय फटका चांगला आहे, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र हा झेल सुटतोय त्या ठिकाणी. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर स्वप्नील त्या ठिकाणी होता, सुंदर ट्राय केली गेली होती, परंतु एक धाव काही रोकू शकणार नाही. यात ललितच्या बॅटमधून एक धाव येते आणि संघ जाऊन पोचतोय कोरे. हा संघ जर आपण पाहिला दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 8-2 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने या स्पर्धेचं ऑर्गनायझेशन केलं गेलंय. आपल्याला पाहिलं न्याळलं पंच काय दर्शवतात या ठिकाणी, डेड बॉल पंच या ठिकाणी घोषित करत असताना या पंचांच्या खुण्या खूप महत्त्वपूर्ण असतात त्यांच्या गुणलेखकाला, कारण 2 गुणलेखक कधी निवडले तर 15 मार्च 1877 एम.पी. रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा होता आणि जी.जी. सॉवेल्स हा इंग्लंडचा होता. 1:02 पहिला चेंडू कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये मेलबॉर्नच्या मैदानात पहिला चेंडू फेकला गेला होता. प्रांजल 11 अनंता पाटील यांच्याकडून सुद्धा मात्र बिसलेरी पाणी, 4 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे, पुण्याचं काम केलं आहे. जसं आमदार चषकामध्ये त्यांची मात्र खूप चांगल्या प्रकारची पुण्याचं काम केलं होतं जे सूत्रधार आज आहेत. यावेळेला झेल सुटतोय आणि शेवटच्या मोमेंटला विंकोजी मात्र थोडंसं रेस्ट करत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 9-9 पहा इथे प्रशांतची जर आपण 10 झालेल्या आहेत, लक्षात घ्या 10 ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रशांतजी इथे जर आपण पाहिलं फायटिंग टोटलसाठी 50 घरात जावं लागणार आहेत, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला रोहनच्या बॅटमधून हार्दिक पांड्या कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला फेकून दिलंय आणि खास करून अँड्रे रसेल ची मात्र आठवण करून देणारा हा ताजा फटका पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट बाय रोहन, काही जबरदस्त हा फटका पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळण्याचा जो मात्र फायदा असतो ना तो मात्र रोहनच्या बॅटमधून पाहायला मिळाला. व्ही शेपमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही खेळतील तेव्हा धावा ऑटोमॅटिक इटसेल्फ येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॅकलिपचा उपयोग केला. आता मात्र यावेळेला आपण पाहतो हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलमध्ये स्टँड अँड डिलिव्हर शॉट. व्हॉट अ टायमिंग. कोरे संघाच्या मात्र यावेळेला ड्रेसिंग रूममधून टाळ्यांचा गजर होताना हा पाठिंबा. एका साईडला जावेद सर सुद्धा खुश झालेत कोरे संघावर पाठिंबा देण्यासाठी. आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट. धावांची गती जर आपण पाहिली तर 22 अनंत पाटील साहेब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, सकाळपासून आहेत, आज वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या 22 यावेळेला मात्र बॅक टू बॅक 3 षटकार 3 in row. व्हॉट अ बॅटिंग. प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनणारा हा खेळाडू अर्थातच मिस्टर रोहन, क्या बात आहे, सुपर बॅटिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर 28 याला म्हणतात. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे. आणि त्यामधला रोहन यांनी मात्र यावेळेला जरूर बॅट तळपले गेले, सुपर बॅटिंग. यावेळेला पुन्हा एकदा 4 चेंडूवर 4 लगातार षटकार. जयेश मात्र यावेळेला सळो की पळो करून सोडलं गेलंय. टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका, अन्यथा 3 धावांचं पॅनलाइज आणि या पॅनलाइज हे कोणालाच आवडणार नाहीये आणि त्याकरता मात्र थोडस आपण शार्प व्हा. धावसंख्या तब्बल जाऊन पोचते कोरे या संघाची 34 या धावसंख्येवर. कोरे संघाला रोहनची फलंदाजी आवडली असेल तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या या फलंदाजासाठी. यापुढील पुन्हा एकदा 2 षटकांसाठी रोहन मात्र या ठिकाणी जॉन फायर झालेत आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये प्रशांत जाधवडे. शुक्रिया प्रबोध. मैदान के अंदर मजा आ रहा है, दर्शक भी देखे तो एंजॉय कर रहे हैं. शुभम जी पाजे इनके चेहरे पर अगर देखे तो मुस्कुराहट है. ये सारी चीजें ना ऐसे नहीं आती, ये मुस्कुराहट है ना ऐसे नहीं आती, मेहनत से आती है. तो बहुत एंजॉय कर रहे हैं, अच्छा लग रहा है. और मनमोहन इस बार रोहन कमाल, अच्छा प्रदर्शन. ये देखिए एक तरफ कुआ है एक तरफ खाई है, दोनों तरफ से बराबर की पिटाई है, तालियां बज रही है. मैदान के अंदर गेंदबाज का बैंड बाजा बजता हुआ.
शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक मैदान के अंदर। अब जाकर स्कोर बहुत तेजी के साथ बढ़ता हुआ 40 रन, तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। एक तरफ ललित है, एक तरफ बल्लेबाज की बात करें तो रोहन, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर रोहन ने बहुत ही जबरदस्त स्टार्ट किया है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज शैलेश नौजवान खिलाड़ी है। ललित ने बहुत ही बेहतरीन तरीके से इस गेंद को खेल दिया था। कदमों का इस्तेमाल हवा में खेलते हुए, यहां खिलाड़ी मौजूद लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने। बज रही तालियां, तोड़ डाला, फोड़ डाला, सबको पीछे छोड़ डाला। शानदार तोड़ फोड़ वाली बल्लेबाजी मैदान के अंदर। यह आवाज देखिए, यह आवाज सुनिए, कोरे 11 की टीम ने आज तो कमाल ही कर दिया मैदान के अंदर। एक बार फिर देखिए, नए नए वो हीरो उभर कर आ रहे हैं। रन संख्या इसी के साथ 46 रन, कोरे 11 की टीम मैदान के अंदर बल्लेबाजी कर रही है। अगली गेंद के साथ शैलेश, यह बुलटॉस है, आ बॉल मुझे मार, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, स्क्वायर लेग बॉल ही लेके बैठे बन। ललित का बल्ला बोल रहा है, शानदार, क्या जबरदस्त पारी है, तालियां बज रही है। आवाज सुनिए, यह आवाज भी सुनिए, कोरे 11 का डगआउट बहुत खुश है। रन बहुत तेजी के साथ 50 रन पूरे हुए, कोरे 11 के टीम के 50 रन पूरे हुए हैं। नहीं, इस बार पीछे चली गई, 4 रन। पहले ताकत, अब नजाकत, अब बल्लेबाज ने की हरकत और उनको मिली बरकत। कमाल की क्रिकेट, जावेद जी देखिए उनके चेहरे पर मुस्कुराहट, क्या बात है। मैग्निफिसेंट बैटिंग, दबाव गेंदबाजों की तरफ जाता हुआ, रन बन रहे हैं। वैसे तो बारिश नहीं है, लेकिन ऐसा लग रहा है कि वो जो तेज बारिश हो रही है ना रनों की, वो रुकने का नाम नहीं ले रही है। यह भी चली गई, ऐसी भी हवा चले और ललित क्या है सबको पता चले। अपुन का फटका, 440 का झटका, गेंद बॉल इनके बाद 6 रन। रंगोली बना रहे हैं चारों ओर रन बनाते हुए, क्या कमाल का स्ट्रोक, बहुत ही दमदार पारी। रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर अब 50 के पार चली गई है, 60 के पार। नहीं, इस बार अच्छी गेंद है, इस गेंद को भी बड़ा शॉट खेलना चाहते थे, और जब बिंदी गेंद आई है ना तब भी तालियां बज रही, इसलिए बज रही है कि आज मजा आ रहा है बल्लेबाजों के लिए, गेंदबाजों के लिए। थोड़ी सी दिक्कत वाली बात है, रन संख्या 62, 62 रन बने, धाव बल का दावा 62 है। टीम मीटिंग अपन कुठल्या प्रकारे करायची नाही आहे, आज महत्त्वाची या ठिकाणी तुम्हाला अनाउन्समेंट आहे। प्रमोद, मी तुमच्याकडे येतोय, अतिशय महत्त्वाचा सामना, 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय, धाव बल का दावा 62। जबरदस्त, या ठिकाणी 2 षटक जर आपण पाहिले, पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 7 धावा होत्या आणि 2 षटकांमध्ये 27 आणि 28। जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ललित आणि रोहन ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत, 27 धावांची खेळी करतायत रोहन, आणि 29ची जर आपण पाहिली तर ललितने मात्र आतापर्यंत खेळी केल्या, अर्थातच जवळजवळ 56 धावांची भागीदारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ज्या अनुषंगाने फलंदाजी केले, सुपर बॅटिंग। मात्र जलसा 22 संघाला इथे मात्र डॉट चेंडूची खूप पराकाष्ठा करावी लागणार। बिलकुल, गेंदबाजी में परिवर्तन तो निर्णायक ओव्हर गेंदबाजी करने के लिए आए हैं परेश। पिछले 8 गेंदों की कहानी देखिए तो 8 छक्के आए हैं, बहुत जबरदस्त बल्लेबाजी, और ऐसा नहीं कि एक तरफ से आए, दोनों तरफ से आए हैं, और यहाँ एक साझेदारी बनी है और अच्छे स्ट्राइक रेट के साथ, जो क्रिकेट की परिभाषा जानने वाले लोग हैं ना, वही मैं आपको बताना चाहता हूँ। अच्छे स्ट्राइक रेट के साथ 2 ओवर में जो एक्सीलेटर के ऊपर पैर रखना था वो रखा है और कोई विकेट नहीं गिरा। 9 गेंदों में 52 रन, जिसमें कि 8 छक्के हैं। मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज परेश तैयार, स्ट्राइक रेट पर रोहन, रोहन ऑन स्ट्राइक। इस बार बाहरी किनारा था, विकेट कीपर अच्छी तरह से गैदर नहीं कर पाए हैं, 1 रन लेने का मौका मिलेगा। सिंगल के साथ स्कोर अब जा पहुंचा है, पहले बल्लेबाजी करते कोरे 11, 63 रन। इस ओवर की कहानी देखो तो निर्णायक ओवर मैदान के अंदर चल रहा है, एक इंटरेस्टिंग कहानी होगी इस मैच में, क्योंकि सामने जलसार की टीम भी बहुत तगड़ी टीम मानी जाती है, दावेदारी पेश करने वाली टीम है। इस ओवर की अगली गेंद दूर वाले एंड से प्रमुख गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं। ओ क्या ओवर है, अब सारे लोग सवाल पूछेंगे इनको आखिरी ओवर क्यों दिया, इतनी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, वो भी बहुत अच्छे गेंदबाज थे, लेकिन इस ओवर में स्लॉग ओवर में बढ़िया प्रदर्शन गेंदबाज की तरफ से, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, मिशन अच्छा कर रहे हैं, गति परिवर्तन कर रहे हैं, ज्यादा गति नहीं दे रहे, इसीलिए दिक्कतें आ रही है। पहले 2-3 ओवर में गति ज्यादा मिली और उसका भरपूर फायदा बल्लेबाजों ने उठाया।
अब जाकर टाइमिंग करने के लिए वो आपको पॉज लेना पड़ता है, गेंद को भापना पड़ता है कि वो एक बार फिर ओवर पिच गेंद है या एक बार वो छोटी आएगी, गति परिवर्तन के साथ आ रही तो एक बार वो रुकना होता है, बहुत सारी चीजें करनी पड़ती है। निर्णायक ओवर की बात, और निर्णायक ओवर में रन संख्या 64। इस बार इंतजार किया, अभी मैंने जिक्र किया था, तारा मंडल में गेंद है, बॉडी लाइन के बाहर जाती है गेंद, शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, तालियां बज रही है, गेंदबाज का बैंड बाजा भी बजता हुआ, बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही है, छोटी गेंद थी उसके ऊपर टूट पड़े हैं, इसी खूबसूरत छक्के के साथ रन संख्या 70 ऑन द बोर्ड। निर्णायक ओवर में भी हमला होता हुआ, ये भी उड़ाया, ओ हवा में गेंद है, खिलाड़ी मौजूद लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गया दीवाने, तालियां बजनी चाहिए, ठोको तालियां बजाओ, संगीत मैदान के अंदर वो संगीत बजा है, और पूरी तरह से पिछले 10-12 गेंदों की बात करें तो मेरे हिसाब से 10 छक्के लगे हैं, एक चौका भी आया है। मी या ठिकाणी कोरे 11 चे समर्थक आहे त्यांना विनंती करेन, मैदानामध्ये ललित आणि रोहनची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर मनापासून एकदा टाळ्यांचा आवाज आला पाहिजे, ठोको ताली, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी हुई है। टोटल की बात करें तो टोटल 76 बना हुआ है और जीतने के लिए 77 रनों की जरूरत है, ज्यादा टीम मीटिंग ना करें क्योंकि अभी एक मुकाबला आना बाकी है, और रोहन ने बनाए 40 रन, ललित की शानदार पारी रही है जिन्होंने बनाए 30 रन और एक अच्छी साझेदारी बनाई है। कोरे 11 की बात करें तो प्रमोद बहुत सारे बड़े बड़े टीमों को हराया है, हराया नहीं है, टूर्नामेंट में अपसेट किया है, बहुत सारे जो खिलाड़ी थे उनके सपनों को चकनाचूर कर दिया है, वही टीम मैदान के अंदर है, जलसार का क्या होगा वो देखने वाली बात है, लेकिन क्या होगा ये बताने के लिए हमारे साथ जुड़ेंगे हमारे काबिल दोस्त मराठी की मीठी आवाज मिस्टर प्रमोद शेडगे। ज्यादा समय मैदान के अंदर नहीं जाना चाहिए, चलिए चलती है ओवर टू प्रमोद शेडगे। थैंक यू वेरी मच, वेलकम बैक, पुनः एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या संध्याकाळच्या सत्रामध्ये। सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, वेडीचे ग्रामस्थ मंडळी सुद्धा ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत, आगतम स्वागतम सुस्वागतम। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना 76 धावा फलकावर 77 धावांचं पाठलाग कशा पद्धतीने करतील याकडे सर्वांचं लक्ष हे वेदीत होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूबवर जे श्रोते जोडले गेलेत पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडानगरीमध्ये। चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील। वेडी गावातील लाडके नंदाभाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, मी त्यांना विनंती करेन, नंदाभाई आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। अल्पेश भोईरांचे बंधू अंकुश सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत। दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, लगेच मार्गस्थ व्हा, प्लीज डोंट वेस्ट द टाइम, चला घाई करा जरा, प्लीज चर्चा करू नका कारण अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे। तर या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय नंदाभाई या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, वेलकम सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। अल्पेश भोईर, अंकुश भोईर, त्यानंतर अक्षय गवळी हे सुद्धा आपण पाहतोय, जे गिरिराज मोटर्स पाहिलं होतं आमदार चषकामध्ये आणि अक्षय गवळी यांनी खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलं होतं त्या स्पर्धेला, त्यांचं सुद्धा अक्षय गवळी वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत, दुपारपासून ते सुद्धा या स्पर्धेला आहेत। तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, दोन संघांमध्ये विजयासाठी 77 धावांचं लक्ष, एक भलं मोठं पॅसिफिक महासागर या ठिकाणी ओलांडायचं आहे आणि ते पॅसिफिक महासागर कशा पद्धतीने ओलांडतील याकडे सर्वांचं लक्ष वेधित राहील। वेलकम अल्पेजी भोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, आमदार चषकाचे सूत्रधार किशोरजी भोईर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, साई स्पोर्ट्स सरावली संघाचे चांगले खेळाडू आहेत मैत्रीजी भोईर, अक्षय गवळी या ठिकाणी उपस्थित झालेत, अंकुश भोईर या ठिकाणी उपस्थित झालेत, दिलीप किने आणि हर्षल तिवाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। दिलीपजी किनी वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, एक चांगले स्पॉन्सर जे पाहायला मिळतात, दिलीपजी किनी वेलकम। पहिला चेंडू टिट फॉर टॅट, मात्र या वेळेला सामना रंगतदार स्थितीमध्ये होईल असं दृश्य जयेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतं। जेव्हा जेव्हा मात्र आपण पाहतो की चांगल्या प्रकारचं क्रिकेट होतं ना, तेव्हा मात्र प्रेक्षक वर्ग त्या स्पर्धेला डोक्यावर घेतात अक्षरशः, आणि पैसा वसूल मॅच असेल तर नो डाऊट अबाउट इट ती स्पर्धा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि त्या स्पर्धेचं, या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे की षटकार चौकार किती लगावले गेले, जतीन आम्हाला दर्शवतील की आता गायत आजच्या दिवसापर्यंत जर आपण पाहिलं तर किती षटकार आलेत हे थोड्याच वेळात आम्हाला दर्शवतील।
वेला पुन्हा एकदा बॅकलेटचा उपयोग केला होता, ऑन साईडला जरूर खेळला गेला, आडव्या पट्ट्याचा उपयोग केला होता. जितेन मात्र पुढे ससावतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते दोन चेंडूच्या समाप्तीनंतर, धावसंख्या 7. ललित आणि एका साईडला आपण पाहिलं होतं रोहनने काय जबरदस्त थुप्पानी वादळी खेळी केली होती, 76 धावा फलकावर लगावल्या होत्या, 79 षटकार आणि 24 चौकार. यावेळेला विंकोश मात्र इज ऑन फायर, चेंडूला फेकून दिलाय मिडॉनच्या डोक्यावरून, 6 धावा. क्या बात आहे, मंगेश भोईर यांनी सुद्धा मात्र जशी उडी मारली अप्रतिम पाहायला मिळाली, एक वेगळी झलक त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. मंगेशजी भोईर नक्कीच आपल्याला सुद्धा मात्र सलाम असेल. एक वेगळं काहीतरी करण्याची उर्मी, वेगळं काहीतरी करण्याची ऊर्जा या ठिकाणी मंगेश भोईर यांच्यामध्ये आहे. षटकार येतोय आणि धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर, 13 रन्स 13 धावा. विशालजी भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विशालजी भोईर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकताय, दोन संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोचते 13. यावेळेला विंकोश मात्र यावेळेला धावांची भूक काही मिटणार नाही आहे, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ओळखलं जाईल का या सामन्यामध्ये. अप्रतिम इज ऑन फायर, सुपर बॅटिंग, टिफॉर टेम्परामेंट, टिफॉर टायमिंग, टिफॉर टेक्निक अँड टिफॉर टॅलेंट, या चार गोष्टींचा अवलंब केला आणि विंकोश मात्रे यांच्या बॅटमधून मात्र दमदार फटके या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोचते 19 19 धावा. 76 धावा फलकावर आणि 77 धावांचा पाठलाग करताना नामुष्की ओढवली गेली. चार चेंडूंमध्ये तब्बल 3 षटकार, 1 सिंगल आणि विंकोश मात्रेच्या बॅटमधून 2 दमदार लगातार बॅक टू बॅक षटकार. पुन्हा एकदा शडमपूलचा फटका पाहायला मिळतोय इन टू द गॅपमध्ये, फ्लॅट एट 6. रिकी पॉन्टिंग कॉपी बुक स्टाईल मध्ये राहुल द्रविडची आठवण करून देणारा हा फटका सरळ चेंडूला फेकून दिलाय 6 धावांकरता. क्या बात आहे, मी म्हटलं होतं की टिट फॉर टॅट जरूर दर्शवतील. 77 धावा, रबर चेंडू आहे, रबर चेंडू मध्ये काही होऊ शकतं. जरूर आज पावसाने हजेरी लावलेली नाहीये, परंतु षटकार चौकारांचा पाऊस या मैदानात, वेडीच्या मैदानात जरूर अक्षरशः बरसला गेलाय आणि प्रत्येक अजून एक षटकार येतोय तर अक्षयजी गवळी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज. यावेळेला ऑन साईडला पॅडवर चेंडू होता आणि तेवढाच उत्कृष्ट झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी दुखापत होत असताना आपण पाहू शकताय, जास्त गर्दी करू नका प्लीज, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो थोडंसं आदळला गेला. झेल मात्र उत्कृष्ट होता, सुखरूप व्हावा, मात्र कोणताही इंजुरी न व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी लगेच, त्वरित कृपया करून पाणी मैदानाच्या आतमध्ये जावं. आणि हे सर्व पुण्याचं काम केलंय, अनंत पाटील साहेब आमच्या शेडमध्ये आहेत, त्यांच्या बाजूला रोहिदाजी पाटील. हे सर्व जी टीम आहे ना, ती खरोखरच उपयुक्त टीम आपल्याला पाहायला मिळते आणि वेळोवेळी मदत करणारा हा परिवार आहे. रोहिदास पाटील असतील, अनंत पाटील असतील, अल्पेश भोईर असतील, महेंद्र भोईर असतील, अक्षय गवळी असतील, अनंत तदनंतर आपण पाहतो शुभम पाद्य असतील, रॉकी पाटील असतील, ही जी टीम आहे ती मात्र खरोखरच आपण पाहतो की एक चॅरिटेबल जसं ट्रस्ट असतो ना, तसं मात्र हे चॅरिटेबल ट्रस्ट आहे या व्यक्तींचं असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन सागर घरत, सकाळपासून मात्र डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. जरी त्यांनी वॅक्सिन काल घेतली तरी सुद्धा आज ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत, न आराम करता त्या ठिकाणी कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. चांगल्या प्रकारचा लेखाजोगा ते आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एका साईडला जतीन किनी मॅन फ्रॉम बहाडोली. बहाडोलीचं एक वैशिष्ट्य प्रशांतजी सांगतो की ज्या ठिकाणी मी बहाडोलीच्या मैदानात गेलो होतो अक्षरशः मॅच भरपूर पाहिल्या, स्पर्धासुद्धा पाहिल्या, परंतु जिथे जी महिलांचा जो संघ, महिलांचा एकंदरीत वर्ग होता ना, जवळजवळ रोजच्या रोज कम्प्लिटली 650-700 महिला मात्र मॅच पाहण्यासाठी येत होत्या. हे पालघर जिल्ह्यामध्ये बहाडोली गावामध्ये पाहिलं होतं. आणि रॉकी ग्रुपच्या मैदानातसुद्धा आपण पाहिलं असेल खूप चांगल्या प्रकारचा महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे असे अनेक आणि क्वचितच असे असतात ठिकाण की त्या ठिकाणी महिलांचा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात, आमदार चषकाला सुद्धा मी पाहिलं होतं, शिवनेरी चषकाला सुद्धा पाहिलं होतं, खूप मोठ्या प्रमाणात वर्ग त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. आणखीन एक सनशाईच्या स्पर्धेचा जो आपल्या प्रेक्षकांचा उंचाग झाला, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रेक्षक आले, तिथे सुद्धा महिलांचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये ही खासियत आपण पाहिले की फार कमी ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये जाण्याची जेव्हा संधी मिळते तिथे जर बघितलं तर महिलांची संख्या एवढी नसते, परंतु पालघर जिल्ह्याने ही गोष्ट दाखवून दिली की तिथे महिलासुद्धा क्रिकेटवरती प्रेम करतात, खेळाडूंना प्रोत्साहन देतात. ती गोष्ट या ठिकाणी खूप अधोरेखित करण्यासारखी आहे. खूप चांगला उल्लेख या ठिकाणी केला, मजा मॅचमध्ये येते, सामनाही रंगलेला आहे, खेळ चांगला होतं यात काही शंका नाही आहे. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतो 28 25 धावा फलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. आज महिलांचा उल्लेख केला आणि महिला आज मतदान हक्क दिवससुद्धा 26 ऑगस्टचा आपल्याला पाहायला मिळतो आणि तो हक्क दिवस आहे. आज महिलांना खऱ्या अर्थानं मतदानाचा आज हक्क
बजावला तो आज का दिवस अपने पाला मिलते हैं। धाव संख्या 25 रन्स 25 धावा या फलका पर पाला मिलता है। तो एक सुंदर सामना मैदान आत मे अटैकिंग मूड मे दोनों फलंदाज है। दरम्यान मात्र या ठिकाणी इंजुरी नहीं झाली ही खूप मात्र ईश्वरचरणी प्रार्थना होती। या वेला मात्र स्टैंड एंड डिलीवर शॉट लॉन्गेस्ट षटकार पाला मिलते हैं। चेंडू जवर जवर 109 मीटर वर जाऊन चेंडू हादत होतोय। वर्ड शॉट इज ऑन फायर। मात्र या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज मिस्टर जयेश ने काय कमालीचं फटकेबाजी या ठिकाणी केली गेले। धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा। मात्र समोरचा प्रतिस्पर्धी संघाने 76 जरी धावा फलकावर लावल्या तरी सुद्धा आमच्याकडे ती धमक आहे। कारण म्हणूनच म्हटलं आता एक ध्येय जर गाठायचं असेल तर खास खळगे तुम्हाला भरून काढावे लागणार आहेत। या जर धावा तुम्हाला अचीव करायच्या असतील तर तुम्हाला मात्र परिस्थितीला सामोरे जावं लागेल। कारण जसं म्हटलं जातं पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आस्था गायत रस्त्यामध्ये मात्र कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे। म्हणून इथे जर तुम्हाला 77 धावा या ठिकाणी पार करायच्या आहेत तर तुम्ही मात्र संकटाला मात्र सामोरे जाण्याची तयारी ठेवलीच पाहिजे आणि ती तयारी मात्र या ठिकाणी आहे। जयेश आणि एका साईडला आपण पाहतो मिस्टर स्वप्नील घरात विंकुश बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी। या वेळेला ऑन साईडला शणम पुलचा फटका पाहायला मिळतोय। एकदम निश्चित स्वरूपात डिपमेंट विकेटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना एकदम काही रोकू शकणार नाही आहेत। एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल दुसऱ्या धावेसाठी निघालेत। हा न करता करता या वेळेला दोन धावं काही रोकू शकणार नाही आहेत। स्ट्राईक एंडकडे विकास पहा त्याची रिॲक्शन पहा। ललित यांच्यावर कानावर गोड शब्द पाहायला मिळत आहेत। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33 धावा। आता मात्र चेंडू आहे तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 44 धावा। सामना बॅलेन्सिंग आहे कारण दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत। पाहायचं कशा पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळ साकारला जाणार आहे याकडे लक्ष वेधित झालंय। या वेळेला मात्र सरळ बॅटने जरूर खेळलाय। उंच हाय चेंडू निघून जातोय। कॉन्फिडेंटले आहेत की झेल टिपला जाईल कारण जितेन त्या झेलखाली कॉन्फिडेंटले आला होता। चांगलं जजमेंट आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू द पॅव्हिलियन। सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये। SP बॉयज ट्रॉफी 2021 मोठमोठे खेळाडू सुद्धा या स्पर्धेला येणार आहेत आणि त्या अगोदर काय असेल संडेच्या दिवसामध्ये प्रेक्षणीय सामना खास करून VT लाईन स्टार आणि एका साईडला सफाळे स्टार से टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार या रबर चेंडूला मात्र या वेडीच्या मैदानात खास करून पदस्पर्श करणार आहेत। तर एक मॅग्निफिसंट मॅच पाहायला मिळेल। निश्चित वेडीच्या मैदानावरती प्रेक्षकांना वेळ लावण्याकरता या दोन्ही बाजूने खेळले येतील। मजा येणार या मॅच करता देखील। चौकार षटकारांची तुफान आतषबाजी अचूक नियंत्रित गोलंदाजी बॅट आणि बॉलमधील जुगलबंदी स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नामी संधी आहे आणि आता काही बक्षिसं मिळवण्याची देखील नामी संधी आहे। नक्कीच दिलीपजी किनी साहेब आपलं आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मुलाचं सहकार्य आहे। धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा। विजयासाठी अजून सुद्धा 15 चेंडू 44 धावा। मनोहर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेट आहेत नॉन स्ट्राईक एंडला। स्वप्नीलचा हा फटका मिस टायमिंग झाला होता। बॅक टू द बॉलर खेळला गेला। एक धाव काही रोकू शकणार नाही आहेत। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण 77 धावा आहेत तर तुम्हाला थोडीफार रिस्क घ्यावी लागणार आहे। कारण म्हटलं जातं ना आयुष्यात मित्रांनो जोखीम पत्करा। कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल हे स्वामी विवेकानंद यांचे विचार होते आणि ते तुम्हाला करावं लागणार आहे। धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा 34 रन्स ऑन द बोर्ड। बोला बॅटची एज जरूर घेतली गेली। ललित ये मेरे बायात का खेल आहे असं दर्शवत असताना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत एक धाव काही रोकू शकणार नाही आहेत। एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं। जलसा 22 संघ हा आपल्याला पाहायला मिळतोय। तर एका साईडला आपण पाहू शकाल कोरे 11 या दोन संघाने जबरदस्त खेळ आतापर्यंत साकारला गेला आहे। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35। विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतो की जवळजवळ विजयासाठी 42 धावांचं लक्ष हे समोर असेल येणाऱ्या 13 चेंडूमध्ये। पुन्हा एकदा गोलंदाज बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला होता स्वप्नीलचा। हा मात्र यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक। झेलखाली मात्र क्षेत्ररक्षक खूप चांगल्या प्रकारचा मेनेशने कोणतीही चुकी केली नाही। फलंदाज बाद होताना 12 चेंडू आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 42 धावा 21 सरासरीने खेळावा लागेल। या स्पर्धेत आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर या 42 धावा मात्र अचीव कराव्या लागणार आहेत। अन्यथा प्रवास या ठिकाणी समाप्त होण्याच्या मार्गावर असेल यात काही शंका नाही। आता मात्र सूर्याची प्रखर किरणे मात्र अस्ताला जात असताना या ठिकाणी दर्शन देत असताना आज ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं। सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होता हे दृश्य पाहायला मिळालं। आज पावसाने हजेरी लावली नाही परंतु मात्र षटकार चौकारांचा पाऊस जरूर या ठिकाणी पडला। कारण आतापर्यंत जर आपण पाहिला 80 घरात षटकार लागलेले आहेत आणि कमी प्रमाणात न म्हणण्यापेक्षा मात्र या वेळेला 25% चौकार लागलेले आहेत। बिलकुल। और दुसरी बात दर्शक भी खुश है इस तरह का जो माहौल रहता है ना वहां से सबको ऊर्जा मिलती है आनंद मिलता है वो सबसे बड़ी बात है।
अब जाकर 12 गेंदे और जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। बल्लेबाजों की बात करें तो एक तरफ जयेश डटे हुए बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी और मनोर इनके ऊपर जिम्मेदारी है। तो मनोर बहुत अच्छे खिलाड़ी, इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, पूरा दारोमदार इनके कंधों पर। नक्की जयेश एका साइडला आपण पाहतोय ज्यांना मात्र 3 लगातार षटकार जर त्यांच्या बॅटमधून येत आहेत, तर सागर घर त्यांच्या ATM मधून 300 रुपयांचं कॅश प्राईज या ठिकाणी आपण पाहतोय। जयेश बॉम्ब या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, या आपण 2 षटकांसाठी आवाज ऐकूया हिंदीमध्ये मिस्टर प्रशांत जाधवड यांचा। विकास की अगली गेंद, इस बार गेंद फाइन लेग बॉडी लाइन की तरफ जाती है, शानदार स्ट्रोक, 4 रन करारा प्रहार, गेंद बॉडी लाइन के बाहर, मिलेंगे रन चार तो बेड़ा होगा पार, मछली रेड बाउंड्री। मैच समाप्त नहीं है, मैं अभी भी कह रहा हूं कि यह मैच दोनों तरफ बना हुआ है। 11 गेंदे और जीतने के लिए 38 रनों की जरूरत। विकास की पहली गेंद पर चौका आता बाप। तर आदरणीय सन्माननीय माझे आमदार अविनाश जी सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन या ठिकाणी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सुद्धा झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत। आगतम स्वागतम सुस्वागतम। गेंदबाजी करने के लिए विकास टाइकरेट पर जयेश है, चौकी के साथ बहुत अच्छा आगाज करते हुए। इस बार बल्ले के बीचों बीच गेंद डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जा रही है, खिलाड़ी मौजूद है, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाहते, थोड़ा अच्छा नहीं है, 2 रन लेने का मौका मिलेगा, मतलब अब एक बार फिर वो फासला कम होता हुआ। पहली 2 गेंद पे 6 रन आए हैं, इसका मतलब है कि अब आपके पास 10 गेंदे और जीतने के लिए यहाँ से 36 रनों की जरूरत है। पार्टी नेटवर्क के माध्यम से ये टूर्नामेंट आप देख रहे हैं, ये प्रतियोगिता आप देख रहे हैं, पिछले 2-3 मुकाबले क्या रहे हैं, शानदार। रोहिदास जी खुश है, जावेद भाई खुश है, अल्पित जी खुश है, वहाँ जितने दिखे वो स्टैंड में बैठे हुए सारे दर्शक ना खुश है, SP बॉयज ट्रॉफी देखते हुए रोमांच बरकरार है। स्ट्राइकर इन पर जयेश, विकास गेंदबाजी करते हुए, इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, जब तक इस गेंद को फील करते थ्रो करते तब तक 1 ही रन मिलेगा, 1 रन के साथ संतुष्ट होते हुए और कवर करने के लिए 3 खिलाड़ी, ये बेहतर है। अब जाकर दबाव बन रहा है, अब जाकर इस मैच में वापस आने के लिए वो बड़े शॉट आपको खेलने होंगे। पानी के बिना नदी बेकार है, अतिथि के बिना मंच बेकार है, और चौके छक्के के बिना क्रिकेट बेकार है। बड़े शॉट की मांग हो रही है इस मैच में, वापस आने के लिए वो आपको बड़े शॉट खेल लोगे तभी जाकर मजा आएगा। 9 गेंदे और 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए, तो दबाव तो है दोनों तरफ रहेगा। आने वाली 3 गेंदे बहुत विशेष हो सकती है बल्लेबाजों के लिए। विकास की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, बड़ा शॉट लेकिन बिस टाइम चौक है, गेंद के नीचे विकास है और ये क्या छोड़ दिया है, यहां थ्रो लेकिन क्या एक बार फिर वो गलती हुई है, बिल्कुल गलती होती हुई, लेकिन सबसे अच्छी बात है क्या छूटा चलेगा इस वक्त, क्योंकि आपको वो बड़े शॉट नहीं देने हैं। सुंदर, बहुत ही सुंदर क्रिकेट मैदान के अंदर आपके पास 8 गेंदे हैं, जीतने के लिए 33 रनों की जरूरत है, तो मतलब यह कि आने वाले 2 गेंदों पर आपको टूट पड़ना है, प्रहार करने हैं, दिमाग के बत्ती को जलाना है, शॉट सिलेक्शन अच्छा करना है, तभी जाकर यहां रन बनने वाले हैं। बल्लेबाज 1 एंड पर डटे हुए जयेश, दूसरी एंड पर बल्लेबाज की बात करें तो मनोर है, दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत की कोई कमी नहीं है, सूरज की रोशनी अब तक एक बार फिर तेज होती हुई, मजा आ रहा है इस मैच में। विकास तैयार, दूर वाली एंड से प्रमुख गेंदबाज है, एक बार फिर वो फ्लाइंग स्लिप का खिलाड़ी है, गली है, एक कवर पर खिलाड़ी मौजूद, टाइमिंग अभी भी नहीं कर पा रहे हैं, उच्च कद के गेंदबाज ने प्रभावित किया, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, 34 रनों की जरूरत है, 7 गेंदों का खेल अभी भी बाकी है, तो कोरे 11 के जो खिलाड़ी है ना उनकी सराहना होगी जिस तरह से आज उन्होंने मैच खेले है। दूसरी तरफ से अब देखिए जलसार के ऊपर दबाव रहेगा, मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय द ऑल द बॉलर्स, और जिस तरह से बल्लेबाज उभर कर आए वो बहुत बड़ी उपलब्धि थी कोरे 11 के लिए। पहले मैच में रन नहीं बने, दूसरे मैच में रनों की बरसात हुई, छक्के चौके लगे, तीसरे मैच में भी कमाल का प्रदर्शन, क्लीन बोल्ड, मैग्निफिसेंट बॉलिंग, चारों खाने चित कर दिया, इस बार बल्लेबाज के पास कोई विकल्प नहीं था, और जिस तरह से गेंदबाजी कर रहे गेंदबाज इस मैच में तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी विकास की, क्या फिनिश किया, 6 गेंदे और जीतने के लिए जो समीकरण बना हुआ है 32 चाहिए, मैच अभी भी बन सकता है, इससे पहले मुकाबला इस तरह से हुआ प्रमोद जिस तरह से हमने देखा है, मैच अभी भी बन सकता है, लेकिन वही कहानी एक बार फिर मैदान के अंदर दोहराने की जरूरत है। इसी मैदान पर एक रोचक मुकाबला हुआ था,
ठीक है, 32 है, मैं प्रमोद की तरफ बिल्कुल जाऊंगा, उनकी राय क्या होगी, आप क्या सोच रहे हैं, किस तरह से देख रहे हैं मुकाबला? नक्कीच मनोहर, या खेळाडूकडे मात्र तेवढी क्षमता आहे, प्रतिभावान संपन्न खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, कारण अनेक मैदानात या खेळाडूला पाहिलंय. रबर चेंडूमध्ये चांगल्या प्रकारचे मात्र स्ट्रोक आहेत या खेळाडूकडे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. खऱ्या अर्थानं या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बोलबाला राहील तर पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर या सामन्याची क्वालिटी वाढेल, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला तर अजून क्वालिटी या ठिकाणी वाढताना पाहायला मिळेल, परंतु दोन चेंडू मात्र महत्त्वपूर्ण असतील यात काही शंका नाही आहे. 6 चेंडू 32 धावा, बिग बॅटल, बिग मॅच. गेंदबाजी में कुणाल आए हैं निर्णायक ओवर लेके. स्ट्रोक तो बहुत बढ़िया है, क्या गैप में चली गई है गेंद, शानदार स्ट्रोक, 4 रन. रोचक मुकाबला है, टीवी ऑन रखिए, पार्टी नेटवर्क के माध्यम से टूर्नामेंट बिल्कुल बहुत सारे दर्शक देख रहे हैं. दूसरी तरफ से केबल नेटवर्क जो है 101 चैनल वो भी आपको खुला रखना होगा. बहुत ही जबरदस्त स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से, जिस चौके के साथ रन संख्या बढ़ती हुई, अब जाकर आपके पास 5 गेंदे है, जीतने के लिए 28 रनों की जरूरत. कोरे 11 और जलसार के बीच मुकाबला. देखिए ये मुकाबला जीतने के लिए आपको आखिरी सांस तक लड़ना होगा, या तो जीत मिलेगी या अनुभव. मुझे तो दोनों अच्छे लग रहे हैं, आपको क्या अच्छे लग रहे हैं वो देखना बहुत जरूरी है. कुणाल तैयार, ये भी बहुत ही खूबसूरती के साथ फाइन लेग की तरफ खेलते हुए 4 रन. करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. इस बार गेंद बांध दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया, शानदार चौका. खराब गेंद थी, एक बार पैरों की तरफ थी, उसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया. नक्कीच अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि मी म्हटलं होतं की मनोहर यांच्याकडे तेवढी प्रतिभावान संपन्न खेळाडू आहेत, ही ताकद आहे मनोहर यांची, आणि त्या अनुषंगाने मात्र बॅक टू बॅक 2 चौकार आल्यानंतर या सामन्यामध्ये अशा पल्लवीत झाल्यात. सुपर बॅटिंग. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद, खाली जगह पर बिल्कुल खेलते हुए गेंद डीप बैकवर्ड पॉइंट बॉडी लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए चौके के साथ. अब जाकर देखिए 3 गेंदे हैं, 20 रनों की जरूरत है, कंपल्सरी चेस है, तो गेंदबाज को कुछ अतिरिक्त करने की जरूरत नहीं है. मतलब अच्छा गाना बज रहा है कोई परेशानी नहीं है, तालियां बज रही है कोई परेशानी नहीं है, एक बार फिर सिट्टियां बज रही है कोई परेशानी नहीं है, लेकिन गलती से मिस्टेक वाला गाना नहीं बजना चाहिए. अगर वो बजेगा तो बैंड बाजा भी बजने वाला है, खास करके गेंदबाज के लिए. सब कुछ पाने के लिए, इनके लिए खोने के लिए कुछ नहीं है. ये चली गई, चली गई हवा के साथ, हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का. देर आए दुरुस्त आए, 2 गेंदों का खेल फिलहाल अभी भी बाकी है. जीतने के लिए समीकरण की बात करें तो 14 रनों की जरूरत है. फिलहाल कोरे 11 की टीम की बात करें तो इन्होंने शानदार प्रदर्शन, बहुत ही जबरदस्त प्रदर्शन किया है, उसमें कोई संदेह नहीं है. मैग्निफिसेंट बॉलिंग, कमाल की क्रिकेट इनकी तरफ से हुई है. पिछले 3 मुकाबले जो है 32 डिपेंड किया, उसके बाद में इनके पास बैक बैलेंस था वो डिपेंड किया, अभी एक बार फिर इनके पास बैक बैलेंस है. क्या इस मैच में चमत्कार होगा? चमत्कार होते बार बार नहीं होते, लेकिन होते जरूर है. इस बार भी उड़ाया, पॉइंट की तरफ गेंद जाएगी, अगर 1 बाउंस जाएगी तो 4 ही मिलेंगे. अब आपके पास 1 गेंद है और जीतने के लिए 10. वैसे ठाणे में ये एक बार कारनामा हुआ था, लेकिन एक अनाउंसमेंट है तो उस तरफ जाऊंगा. प्रमोद हमारे मेहमानों का स्वागत करेंगे. नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत करण जे आपल्याला पाहायला मिळतात, राहुलजी कवळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे, मी आपलं या ठिकाणी शुभम पाध्याय यांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहोत. तर वेलकम सर, या संध्याकाळच्या सत्रात आपलं स्वागत आणि शुभ संध्याकाळ. असा कारनामा 2 वेळा झालेला आहे, एक ठाण्यामध्ये आपण पाहिलेलं आहे, याच्या अगोदर कृष्ण सातपुते आणि माच्छी यांची मात्र जुगलबंदी झाली होती, ती गोडदेव भाईंदरच्या मैदानात नाईटच्या स्पर्धेमध्ये. स्ट्रोक तो बहुत बढिया है, एक बार फिर ये गेंद बॉटलिंग की तरफ जाएगी, इसका मतलब केवल 4 रन. अगर वो एक बार फिर पिछले ओवर में 1-2 बड़े शॉट खेलते तो मैच में वापस आने का मौका था. और इस ओवर में अगर बात करें तो 2 बड़े शॉट इन्होंने खेले थे, छक्के आए थे, 4 चौके भी आए, अगर वहां से 1 भी छक्का आता ना तो वो भी मजा आता. लेकिन ये क्रिकेट है, लेकिन तारीफ करने की कोरे 11 के कप्तान की, जिन्होंने अच्छा प्रदर्शन किया, कमाल का प्रदर्शन, निरंतरता के साथ अच्छा काम कर रहे हैं. इसी के साथ कोरे 11 कांग्रेचुलेशन और जलसार 2022 थैंक यू वेरी मच. ज्यादा समय नहीं है, एक बार फिर आपको लेना है और मैं डांडा खाड़ी के कप्तान को विनती करूंगा, चलिए टॉस के लिए आए. मैग्निफिसेंट परफॉर्मेंस बाय कोरे. नक्कीच दोन्ही संघाला विनंती करेन आणि टायगर स्पोर्ट्सचे आदरणीय रोहिदाजी पाटील साहेब आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस व्हावा.
कारण ज्या अनुषंगाने आपण पाहतो मॅन ऑफ द सीरीज मिनी बाईक आपल्याला पाहायला मिळते, मोटर एसर अशी मात्र टायटल आपण पाहतोय अल्पेशजी भोईर खुशी इलेवन आणि रोहिदास पाटील यांच्यासुद्धा आम्ही प्रतिक्रिया या ठिकाणी जाणणार आहोत. जसं अल्पेश भोईर यांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे, रोहिदासजी पाटील आपण सुद्धा दोन शब्द आपण फक्त या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचंय. रोहिदासजी या ठिकाणी जॉईन होतील टॉस बॉक्समध्ये. एस पी बॉयज ट्रॉफी 2021 क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतो आहे. कोणी इलेव्हनचा कॉन्फिडन्स निश्चित पडला आहे तर दुसऱ्या बाजूला आता दांडाजी